आपण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर। नमस्कार, धुळे टीव्हीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, पी एन गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडो वुड फर्निचर, MIDC अवधान धुळे। शिरपूर येथील प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीत गैरव्यवहार, ठेवी मिळत नसल्यानं महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी। धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रुग्ण सेवा नाही, रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालय किंवा खासगी रुग्णालयांकडे पाठविले जाते, शिवसेनेचा आरोप। धुळे शहरातील पांझरा काठावर असलेल्या एकता नगरात पोलिसांची बंद घरावर धाड, बंद घरात सापडला 5 लाखांचा कोरडा भांग। धुळ्यातील आदिशक्ती एकविरा देवी मंदिर परिसरात रात्र निवारा आणि भक्त निवासाचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते लोकार्पण। पेट्रोल डिझेल दरवाढीतून मिळणाऱ्या पैशातूनच गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना, शिवसेनेशी असलेले मतभेद संपुष्टात येतील, मंत्री जानकर यांचा दावा। आता बातम्या पाहूया विस्तारानं। शिरपूर तालुक्यातील प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणी मोडीत निघाली आहे। या सुतगिरणीसाठी 2200 सभासदांचे 77 कोटींवर घेणे आहे, परंतु सुतगिरणीचे अध्यक्ष आणि संचालक मंडळ ठेवीदारांच्या ठेवी परत करत नाही। गेल्या 5 वर्षापासून ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदार आमदार अमरीशभाई पटेल यांच्याकडे जातात, परंतु त्यांना धमकावण्यात येतं। त्यामुळे प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीच्या संचालक मंडळांविरोधात महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी डॉक्टर जितेंद्र ठाकूर आणि राहुल रंधे यांनी केली। संबंधित कागदपत्रांची तपासणी करून 48 तासात कारवाई करू असे आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख विश्वास पांढरे यांनी दिलं। शिरपूर तालुक्यातील प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीत ठेवलेल्या ठेवी परत मिळत नसल्याने ठेवीदार वैतागले आहेत। गेल्या 5 वर्षांपासून ठेवीदार संचालक मंडळ आणि अध्यक्षांकडे हेलपाटे मारत आहेत, परंतु कुणालाही ठेवी मिळत नाहीत। उलटपक्षी ठेवीदारांना धमकावण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। या संदर्भात गेल्या महिन्यात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले। यानंतर डॉक्टर जितेंद्र ठाकूर आणि राहुल रंधे यांनी मंगळवारी सकाळी जिल्हा पोलीस प्रमुखांची भेट घेतली। सुतगिरणीच्या कारभारात झालेल्या फेरफार आणि अपहाराच्या नोंदी असलेले सर्व कागदपत्र पोलीस प्रमुखांना देण्यात आले। यानंतर शिष्टमंडळाने स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांची भेट घेतली। यावेळी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की शिरपूर तालुक्यातील प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी ठेवीदारांनी सातत्याने तकादा लावला आहे। अनेक ठेवीदार गेल्या 5 वर्षांपासून संचालक मंडळाकडे तकादा लावत आहेत, परंतु ठेवीदारांची अडचण लक्षात घेऊनही त्यांना त्यांच्या ठेवींची रक्कम परत मिळत नसल्याने ते वैतागले आहेत। ठेवींची रक्कम मागण्यासाठी गेलेल्या ठेवीदारास धमकावण्यात येत असल्याचे डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांनी सांगितले। सुतगिरणीच्या 107 कोटींच्या ठेवी आहेत, यातील 30 कोटींच्या ठेवी या वेगवेगळ्या संस्थांच्या आहेत आणि 77 कोटींच्या ठेवी या 2200 सभासदांच्या असल्याची माहिती डॉक्टर ठाकूर यांनी दिली। या ठेवीदारांचे साधारणतः 77 कोटी रुपये ठेवी या तालुक्यातील जनतेच्या प्रियदर्शनी सुतगिरणीमध्ये अडकलेल्या आहेत आणि 2012 पासून सातत्याने ठेवीदार लोक माननीय अमरीशभाईंच्या घरी जाऊन त्यांच्या ऑफिसला जाऊन वारंवार ठेवी परत पैसे करण्याची मागणी करत आहेत, परंतु कुठल्याही प्रकारची पैशाची परतफेड केलेली नाही आणि उलट पक्षी त्यांना धमकवण्यात येतं, त्यांना त्यांच्यावर जोर जबरदस्ती करण्यात येते आणि तुम्हाला ठेवी मिळणार नाहीत अशा पद्धतीचे उत्तरं त्यांच्याकडनं मिळत असतात। या ठेवी आमच्या हक्काच्या आहेत, आम्हाला त्या परत मिळायला पाहिजेत, म्हणून त्या सुतगिरणीवरती आणि सुतगिरणीचे सगळे संचालक आणि यांच्यावरती MPID अंतर्गत कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे, जेणेकरून ते हे ठेवीची रक्कम लवकरात लवकर परत करतील।
प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीत 55,000 ठेव ठेवली आहे. गेल्या 12 वर्षांपासून ही रक्कम परत मिळावी यासाठी संचालक मंडळाकडे हेलपाटे मारत आहे, परंतु कुणीही दखल घेतली नाही. अडचण असूनही स्वतःचे पैसे परत मिळत नाहीत, त्यामुळे प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीच्या संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी रामभाऊ पाटील यांनी केली आहे. मी नातेच्या लग्नाकरता पैसे मागतोय, जवळजवळ 10-12 वर्षापासून ठेव ठेवलेली आहे. सुतगिरणीकडे शिरपूर सुतगिरणी यांच्याकडे आहेत ते चेअरमॅनकडे पैशांचे मालक अमरीश पटेल आहेत, ते पैशांचा दाद देत नाही मला. माझे 50,000 रुपये. कांतीलाल जैन यांनी सांगितले की प्रियदर्शनी सुतगिरणीत 2,55,000 ठेवी त्यांनी ठेवल्या आहेत. अडचणीच्या काळात आमदार अमरीश पटेल यांच्यासह संचालक मंडळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे ठेवीची रक्कम परत मागितली, परंतु कुणीही ठेवी परत केल्या नाहीत. तकादा लावूनही ठेवी मिळत नसल्याने संचालक मंडळावर कारवाई करावी अशी मागणी श्री पाटील यांनी केली आहे. यावेळी डॉक्टर जितेंद्र ठाकूर यांच्यासह राहुल रंधे, विष्णू पाटील, ॲडव्होकेट अमित जैन, मनोज साळुंके, लोटन पवार, प्रताप चौधरी, हिम्मत पाटील, सुधीर सनेर, रामभाऊ पाटील, कांतीलाल शिंपी, सुभाष पाटील, साहेबराव पाटील यांच्यासह अनेक ठेवीदार उपस्थित होते. आमच्या ठेवीदार ठेवल्या प्रियदर्शन सुतगिरणीमध्ये त्यांच्यासाठी न्याय मागण्यासाठी याद केला. आम्ही वारंवार आम्ही मागणी केली श्री अंबीबाई पाटीलकडे, पण त्यांनी आम्हाला हाकलून दिलं, बाहेर काढलं, आम्हाला नकार दिला, कोणापर्यंत फिरवता येईल. आणि आम्ही सगळे ठेवीदार वेळोवेळी अनेक अडचणी तोंड देत आहेत, आमच्याकडे हालत आहेत, तरी कृपया त्यांनी आमची विनंती मागली. धुळे शहरातील पूर्वाश्रमीच्या जिल्हा रुग्णालयात संघर्षानंतर कर्मचारी आणि सुविधा मिळाल्या, पण आता तेथे काम करणारे कर्मचारी रुग्णसेवा करीत नाही. उपचारासाठी आलेल्या रुग्णांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जाण्यास सांगतात किंवा खासगी रुग्णालयांकडे पाठवितात. रुग्णसेवा न करता शासकीय रुग्णालयातील कर्मचारी पगार घेत आहेत. कर्मचारी आणि सुविधा या नागरिकांच्या सोयीसाठी असतात असं या कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगण्याची वेळ आली आहे. शासनाने वस्तुस्थिती लक्षात घ्यावी असे म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात निदर्शने करीत प्रशासनाचं लक्ष वेधलं. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणात असलेल्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय शहराच्या दक्षिणेकडे 6 किलोमीटर अंतरावर सुरू करण्यात आले. त्यानंतर शहरातील शासकीय रुग्णालय ओस पडले, परंतु शहरापासून दूर असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे रुग्णालय हे सर्वांनाच गैरसोयीचे आहे. विशेषतः किरकोळ आजारांवरील उपचार, बाळंतपण यासाठी पूर्वीच्या जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत वैद्यकीय सुविधा मिळाव्यात म्हणून शिवसेनेने वेळोवेळी आंदोलन केले. अखेरीस शासनाने पूर्वीच्या इमारतीत 200 खाटांचे रुग्णालय मंजूर केले. या रुग्णालयासाठी 45 तज्ज्ञ डॉक्टर, 100 पेक्षा अधिक कर्मचारी, औषधी आणि यंत्रसामुग्री दिली. अलीकडेच या रुग्णालयाच्या इमारत दुरुस्तीसाठी 2 कोटींचा निधी दिला आहे, पण या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांची रुग्णसेवा करण्याची मानसिकता नाही. उपचार घेण्यासाठी कोणी गेले असता तेथील डॉक्टर आणि कर्मचारी रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला देतात, तर अनेक रुग्णांना खासगी रुग्णालयात जाण्यास सांगतात. सुमारे 4 महिन्यांपूर्वी हे रुग्णालय सुरू झाले आहे, पण त्यात उपचार मिळत नाही. काम न करता या कर्मचाऱ्यांच्या पगारावर 2,00,000 रुपये खर्च होत आहेत. अनेक डॉक्टर विम्याचा लाभ मिळावा म्हणून मागील तारखांची नोंद करून दाखले देण्यात धन्यता मानत आहेत. तेव्हा या रुग्णालयात किती विभाग आहेत, त्यात कोणकोणत्या वैद्यकीय सुविधा आहेत याची माहिती असणारा फलक दर्शनी भागात लावण्यात यावा. सामाजिक कार्यकर्त्यांना रुग्णालयातील वैद्यकीय सेवेबाबत माहिती द्यावी, त्यामुळे गोरगरीब जनतेला या रुग्णालयाचा लाभ होऊ शकेल, असे म्हणत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हा रुग्णालयाच्या आवारात निदर्शने केली. त्यानंतर जिल्हा प्रशासनास निवेदन देण्यात आले. यावेळी सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, जिल्हा प्रमुख हिलाल माळी, माजी आमदार शरद पाटील, जिल्हा उपप्रमुख धीरज पाटील, शहर प्रमुख नरेंद्र परदेशी, संजय गुजराथी, विजय भट्टड, डॉक्टर सुशील महाजन, संदीप सूर्यवंशी, देवीदास लोणारी, संदीप चव्हाण, किरण जोंधळे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. गेल्या अनेक महिन्यापासून या जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर 45 डॉक्टर, 100 वर पॅरामेडिकल स्टाफ हा आस्थापनेवर उपलब्ध असताना, 1,00,000 रुपये त्याच्यावर खर्च होत असताना, या ठिकाणी जेवढे डॉक्टर जेवढे कर्मचारी आहेत तेवढे देखील पेशंट यायला तयार नाही, आणि याची फार मोठी एक साखळी या ठिकाणी काम करते. सरकार जे पैसा खर्च करते रुग्णालयावर,
तो लोकांच्या सत्काने लागावा, रुग्णांच्या सत्काने लागावा ही आमची भावना आहे, इच्छा आहे. आणि म्हणून लोकांना परत आवाहन करतो की तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी या. आमच्या धुळे शहरामध्ये 100 स्लम वस्त्या आहेत, त्या ठिकाणी राहणारे गोरगरीब त्या सर्वांनी इथे या, सर्वांनी त्या रुग्णाचा लाभ घ्या. आणि जर तो कोणी नाकारत असेल तर आमच्याशी संपर्क साधा. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. धुळे जिल्ह्याचे सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक्स. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या व्यवहारात विश्वासार्ह खरेदी कोमल इलेक्ट्रॉनिक्स मध्ये. सॅमसंग कंपनीचे दर्जेदार उत्पादने पहा कोमल इलेक्ट्रॉनिक्सच्या अद्ययावत दालनात. एलईडी टीव्ही, एलईडी 3D टीव्ही, सिंगल डोअर, डबल डोअर, 3-डोअर फ्रीज, साइड बाय साइड फ्रीज, स्मार्ट एलईडी टीव्ही, अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेले स्मार्ट मायक्रो ओव्हन, 3D टेक्नॉलॉजी असलेले वॉशिंग मशीन, डिजिटल इन्व्हर्टर असलेले भारतातील पहिले सॅमसंग फ्रीज, जगातील फर्स्ट न्यू स्मार्ट कन्व्हर्टेबल फ्रीजर टेक्नॉलॉजीचे फ्रीज. स्पेशली इंडियन कस्टमर्सची गरज लक्षात घेता पाहिजे तेव्हा आपण फ्रीजरला फ्रीज सेक्शनमध्ये कन्व्हर्ट करू शकतो. याशिवाय सॅमसुई, ओनिडा, LG, सोनी, कॅल्विनेटर कंपन्यांची सर्वच उत्पादने 0% व्याजदरावर बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध. खात्रीची खरेदी करताना सूट मिळवण्यासाठी एकमात्र ठिकाण कोमल इलेक्ट्रॉनिक्स, 54 प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशी राणी पुतळ्या शेजारी, धुळे. दूरध्वनी 241-0011. मॅडम 1 मिनिट. फिनिक्स जिथे ऍक्युरसी तिथे. फिनिक्स करन्सी काउंटिंग मशीन, बस यही है जो सही. हे किलो द्या. 1 kg. फिनिक्स जिथे शंकेला वाव नाही तिथे. फिनिक्स वेइंग स्केल्स, बस यही है जो सही है. नीतिराज इंजिनियर्स लिमिटेड, 1406/2 परोळा रोड, बाफना बिल्डिंग शेजारी, धुळे. फोन क्रमांक 0252-62-240-623. नंदुरबार ऑफिस, मोबाईल क्रमांक 93255-74-741. जगप्रसिद्ध पॅनासॉनिक कंपनीचे आउटलेट थेट धुळ्यात, अर्थात श्रीराम अप्लायन्सेस प्रीमियम पार्टनर. पॅनासॉनिकची दर्जेदार उत्पादने वाजवी किमतीत खरेदी करा. दर्जेदार LED टीव्ही जो HD पेक्षाही अधिक सुस्पष्ट, DVD प्लेअर, होम थिएटर खरेदी करा साऊंड बारसह, सेमी ऑटोमॅटिक, फुल्ली ऑटोमॅटिक, टॉप फ्रंट लोड वॉशिंग मशीन. फ्रंट लोड वॉशिंग मशीनच्या मोटरची 10 वर्षांसाठी वॉरंटी देखील. आकर्षक फ्रीज, सिंगल डोअर, डबल डोअर, डीप फ्रीजर सोयीसाठी खालील बाजूस. मायक्रोवेव्ह ओव्हन गुणवत्तापूर्ण खाद्यपदार्थांसाठी. ब्युटी केअर प्रॉडक्ट्समध्ये हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, मेन्स शेवर. व्यावसायिक फोटो आणि व्हिडिओ कॅमेरा अविस्मरणीय किमतीत. दर्जेदार प्रोजेक्टर घेऊन मनोरंजनाचा खरा आनंद घ्या. पॅनासॉनिकचा AC इन्व्हर्टर टेक्नॉलॉजीसह हव्या त्या क्षमतेत. याशिवाय पॅनासॉनिकचे सर्वोत्कृष्ट कॉर्डलेस फोन्स, वैशिष्ट्यपूर्ण इस्त्री, शुद्ध पाण्यासाठी प्युरिफायर, कोपऱ्यातील धूळ घराबाहेर घालवणारे व्हॅक्युम क्लीनर, टोस्टर, सँडविच मेकर, राईस कुकर, कॉफी मेकर, संगीत प्रेमींसाठी हेडफोन्स, दर्जेदार पण माफक किमतीचे हवे तसे मोबाईल हँडसेट्स. बजेट नाही, चिंता नको, बजाज फायनान्स उपलब्ध. चला लगेच निघा खरेदीला पॅनासॉनिक कंपनीच्या एक्सक्लुझिव्ह शोरूम मध्ये. 196B ब्रह्मचैतन्य हाइट्स, अग्रसेन चौकाजवळ, 80 फुटी रोड, धुळे. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. महापालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून शहरात अनेक विकास कामे झाली आहेत. माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या नेतृत्वात पक्ष भविष्यात अजून चांगली कामे करेल असे स्पष्टीकरण नगरसेवक संदीप पाटोळे यांनी दिलं. मिल परिसरातील पिंजारी चाळीत विशेष निधी अंतर्गत रस्ता आणि गटारीच्या कामाचा शुभारंभ माजी आमदार कदमबांडे यांच्या उपस्थितीत झाला. धुळे शहरातील मिल परिसरात निर्णय विकास कामांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप पाटोळे आणि यमुनाबाई जाधव प्रयत्नशील असतात. प्रभागातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण, डांबरीकरण आणि गटारींसाठी प्रस्ताव देण्यात आला होता, त्यासाठी विशेष निधी मिळवण्यात आला. नगरसेवकांनी पाठपुरावा केल्यामुळे तांत्रिक प्रशासकीय मंजुरी मिळाली आणि निधीही मिळाला.
त्यामुळे शुक्रवारी रस्त्यांचा आणि गटारींच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. गटनेते माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ झाला. यावेळी वाल्मिक जाधव, सुमन बडगुजर, मंजुळाबाई बागुल, रूपा बडगुजर, लक्ष्मी जाधव यांच्यासह अनेक जण उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून मिल परिसरात अनेक विकास कामे झालीत. अनेकांनी अडथळे आणले पण विकास कामे थांबली नाहीत. माजी आमदार कदम मांडे यांच्या नेतृत्वात शहरात विकास कामे होतीलच असा दावा पाटोळे यांनी केला आहे. धुळे शहरात जो राष्ट्रवादी पक्षाने विकास कामाचा धडाका लावला आहे त्यामार्फत प्रभाग क्रमांक 30 या ठिकाणी नगरोत्थान योजनेअंतर्गत 15 लाखाचे रस्त्याचे काम पिंजाळी जाळ या ठिकाणी आज आमच्या पक्षाचे सर्वे माजी आमदार श्री राजवर्धनजी कदम मांडे तर त्यांच्या आदर्शाने व त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या प्रयत्नाने आम्ही आज धुळे शहरात जो विकास कामं चालू आहे ते करू शकलो व प्रभाग क्रमांक 30 आम्ही ज्या ज्या लोकांना शब्द दिले आहे ते शब्द करण्याचे 90% वरपर्यंत आम्ही धुळे शहरातील पांझरा काठावर असलेल्या एकता नगरातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने कोरडा भांग जप्त केलाय. यशवंत दौलत सौंदाणे यांच्या मालकीचं हे घर असून त्यांनी दीपक कुरे यास हे घर भाड्यानं दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घरात कोरडा भांग असलेल्या 174 गोण्या पोलिसांनी जप्त केल्या असून त्याची किंमत 5 लाख रुपये असल्याची माहिती पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली. धुळे शहरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या मागे एकता नगर आहे. या परिसरातील प्लॉट क्रमांक 133 मोठ्या प्रमाणात कोरड्या भांगचा साठा केल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने पाळत ठेवत मंगळवारी सकाळी 10:00 सुमारास धाड घातली. यावेळी घरात पशुखाद्याच्या 174 गोण्यांमध्ये कोरडा भांग भरल्याचे आढळून आले. या घराचे मालक यशवंत दौलत सौंदाणे असून त्यांनी दीपक कुरे या इसमास घर भाड्याने दिल्याची माहिती समोर आली. या घरातून बऱ्याच दिवसांपासून भांग विक्रीचा व्यवसाय होत असल्याची माहिती यावेळी उघड झाली. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह अनिल पाटील, रफिक पठाण, महेंद्र कापुरे, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, विलास पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. जिल्हा पोलीस प्रमुख विश्वास पांढरे आणि पोलीस उपअधीक्षक सचिन हिरे यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी सांगितले की शहरातील अवैध धंदे मोडून काढण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे अशी अपेक्षाही श्री पांढरे यांनी यावेळी व्यक्त केली. त्यांनी गुप्त बातमी मिळवली आणि असा जो माल आणणारा व्यक्ती आहे आणि विक्री करणारा माणूस आहे तर त्याबद्दल त्यांनी पाळत ठेवली होती. काल रात्रभर आमचे हे कर्मचारी, एलसीबीचा स्टाफ आणि अधिकारी या ठिकाणी वॉच ठेवून होते. आरोपी दीपक कुरे यांनी 174 बॅगमध्ये जवळजवळ 4350 किलो वजनाचा भांग आणि ज्याची किंमत जवळजवळ 5 लाख रुपये आहे तर असा माल आपण जप्त केलेला आहे. या ठिकाणी पंचनाम्याचं कामसुद्धा चालू आहे आणि एक्झॅक्टली किती किलो माल आहे ते याचं प्रत्येक गोणीचं वजन केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल. धुळे शहरातील एकविरा देवी मंदिर परिसरात महापालिका आणि पर्यटन क्षेत्र विकास कार्यक्रमातून भक्त निवास आणि रात्र निवारा बांधण्यात आला आहे. माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांच्या हस्ते रात्र निवारा आणि भक्त निवासाचं लोकार्पण करण्यात आलं. या कामावर 1.5 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आलाय. भक्तांसह शहरातील नागरिकांनी भक्त निवास आणि रात्र निवाऱ्याचा उपयोग करावा असे आवाहन माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांनी केलं. यावेळी महापालिकेचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते. एकविरा देवी मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत भक्तांसाठी निवासस्थान आणि इतर नागरिकांसाठी रात्र निवारा बांधण्यात आला आहे. धुळे महापालिका आणि राज्य शासनाच्या पर्यटन क्षेत्र विभाग विकासांतर्गत निवाऱ्याची सोय करण्यात आली आहे. नूतन वास्तूचा लोकार्पण सोहळा रविवारी दिनांक 23 सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आला. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांच्यासह नगरसेवक कैलास चौधरी, इस्माईल पठाण, रमेश बोरसे, सभागृह नेते अमोल मासुळे, सुभाष जगताप, कांतीलाल दाळवाले, कमलेश देवरे, नंदू अजळकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ जगदेव, साहेबराव देसाई, लहू पाटील, दादा कोर, रामेश्वर सत्रे, गणेश जाधव यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदम मांडे यांनी सांगितले की धुळे महापालिकेच्या माध्यमातून विविध विकास कामे करण्यात येत आहेत. धुळे शहरातील आदिशक्ती एकविरा देवी मंदिर हे अनेक कुळांचे कुलदैवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह
गुजरात, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातून भाविक दर्शनासाठी येतात. त्यांच्या निवासासाठी भक्तनिवास साकारण्यात आले आहे, तर शहरातील बेघरांसाठी याच परिसरात रात्र निवारा उभारण्यात आला आहे. गरजूंनी या वास्तूचा उपयोग करावा असे आवाहन श्री कदमांडे यांनी केले. या शहरात नुसते काम नाही केले आम्ही, या शहरात बेघरांना निवारा देण्याचं काम केलं. मोवाडी गावामध्ये मी 2014 ला पराभूत पराभूत झालो, तरी मोवाडी गावात सुंदर अशी वसाहत निर्माण केली. 2 ते 2500 कुटुंबाला संधिका पुरवल्या. परवा यशवंत नगर मध्ये आम्ही घरकुलाचं उद्घाटन केलं, तेथील आमच्या दलित बांधवांना आम्ही संधिका पुरवल्या. या पाशीपुलवर मातंग समाजाचे आमचे बांधव राहतात, ते झोपडीत राहत होते, त्यांच्या मालकीचे घर नव्हते, त्यांनाही स्वतःच्या मालकीच्या संधिकेमध्ये त्यांची व्यवस्था केली. नगरसेवक कैलास चौधरी यांनी सांगितले की पर्यटन क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत भक्तनिवास साकारण्यात आले आहे. आदिशक्ती एकविरा देवी मंदिरात दर्शनासाठी तसेच इतर कार्यक्रमांसाठी येणाऱ्या भक्तांची निवाऱ्याची सोय होणार आहे. यासाठी शासनाकडून 1.5 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत, त्यातून 16 खोल्या साकारण्यात आल्या आहेत. तसेच कार्यक्रमांसाठी 2 हॉल, शौचालय आणि बाथरूम बनवण्यात आले आहेत. तसेच बेघरांसाठी याच परिसरात रात्र निवारा साकारण्यात आला आहे. परिसरात येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी CCTV कॅमेरे बसवण्यात आल्याची माहिती नगरसेवक कैलास चौधरी यांनी दिली. अशंख्य अडचणी मला आल्यात, पण ज्या ज्या वेळी मी बाबांकडे प्रत्येक कामाची गोष्ट घेऊन गेलो त्यावेळेस बाबांनी मला 100% मदत केलेली आहे. ते मला पाहिजे तसं काम करण्यासाठी बाबांनी जी मला संधी उपलब्ध करून दिली त्यासाठीही मी ऋणी राहील. बातमीपत्राच्या पुढील भागात भेटूया अल्पशा विश्रांतीनंतर. फेवर कुकटॉप ही लाना वरना कही. Faber cooktops with anti-leak technology. Faber. मैडम आपने तो देखा ही होगा, देश की धक धक गर्ल की चॉइस भी यही आ रहा है. ओह नाइस. आप लीजिए. आप हमें फेबर आरो ही दीजिए. फेबर विद US मेड फिल्म टेक मेम्ब्रेन एंड कॉपर गार्ड टेक्नोलॉजी, मतलब साइंस प्लस ट्रेडिशन नीड्स नो इंट्रोडक्शन. फेबर. While people do cook under chimneys, the ordinary chimneys do not draw out all the smoke from a kitchen. The harmful smoke and smell that escape the overhead vent stay in the kitchen. Faber introduces a revolution in chimneys. Presenting Faber 3D hoods with the world's only T2S2 technology that provides a three-way suction. The Tornadic Triangular Silent Suction technology provides a 3D suction with 2 extra vents on the top of the chimney. So the smoke that escapes the vent gets pulled in as it rises. This is a product that will not only change the market, but also change the lives of the people for the better. It's time to cook in a healthier, smoke-free environment. It's time to cook under the Faber T2S2 chimneys. स्वयंपाकघराला प्रदूषण मुक्त करणारी चिमणीसह कुकटॉप शुद्ध व स्वच्छ पाण्यासाठी आरो वॉटर गॅस शेगडी, मायक्रो ओहम, रेफ्रिजरेटर्स, डिश वॉशर्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, शॉप नंबर 57, प्रबोधनकार ठाकरे संकुल, झाशीराणी पुतळ्याजवळ, धुळे. फोन नंबर 282 111, मोबाईल 94204 39 111. बरं झालं ना दरवर्षी थोडे थोडे पैसे सोन्यात गुंतवत राहिलो, नाहीतर आता एकदम एवढं सोनं कुठनं आणणार होतो. ए आई, मी ते तुमचे क्लिशे दागिने नाही घालणार आहे, मोहन माळ वगैरे प्लीजच. त्यापेक्षा यावेळी कुठल्या तरी नवीन ठिकाणाहून दागिने बनवूयात. आजकाल ज्वेलरी ब्रँडचे काय वेगवेगळ्या पॉलिसी झाल्यात माहिती आहे? घट सुद्धा धरत नाहीत सोन्यात, फक्त आपले जुने दागिने द्यायचे आणि त्याच वजनाचे नवीन दागिने घ्यायचे. त्यात नवीन काय, आमच्या गाडगे हेच करतायत गेले कित्येक वर्ष. आमच्या लग्नात सुद्धा तुझ्या आईला 2 नेकलेस केले होते, 1 रुपयाची घट न जाता. आणि ऐक ना, कॉन्टेम्पररी बरं का, क्लिशे नाही. पूना गाडगिळे आणि सन्स लिमिटेड, 1832 पासून सर्वोत्कृष्ट ग्राहक धोरण. पूना गाडगे आणि सन्स, बाफना हाऊस, पारा रोड, धुळे. फोन नंबर 229 121 229 122.
मेक इन इंडियाचं स्वप्न आम्ही साकारलंय. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मॉड्युलर फर्निचरची निर्मिती आपल्या धुळे शहरात. धुळे शहराच्या औद्योगिक वसाहतीत इंडवूड फर्निचर या कंपनीत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फर्निचरची निर्मिती. 8x4 फुटाच्या 900 प्लायचं उत्पादन 24 तासात करण्याची क्षमता असणाऱ्या CNC मशीन्स आता आपल्या धुळे शहरात. सर्व मशिनरी, रॉ मटेरियल आंतरराष्ट्रीय दर्जाचे. मॉड्युलर किचन, होम फर्निचर, ऑफिस फर्निचर, अगदी तुम्हाला हवं तसं. कंपनीचा 2000 चौरस फुटांचा उत्कृष्ट डिझायनिंग स्टुडिओ, सुमारे 20,000 चौरस फुटाचे शॉप फ्लोअर, सुमारे 8,000 चौरस फुटाचे अद्ययावत शोरूम, 3D व्ह्यूसह कस्टमाईज कामे केली जातात. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या CNC टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने तुमच्या फर्निचरची निर्मिती. मॉड्युलर किचन, डायनिंग टेबल, सोफा सेट, TV युनिट, ऑफिस फर्निचर, ऑफिस चेअर्स, सर्व काही एकाच ठिकाणी. वाजवी किमतीत उच्च प्रतीचं फर्निचर घ्या. संपर्क इंडोवूड फर्निचर, प्लॉट नंबर D77-78, MIDC अवधान धुळे. मोबाईल 94230-84148, 77-670-021-48. अल्पशा विश्रांतीनंतर धुळे TV बातमीपत्रात पुन्हा एकदा आपलं स्वागत. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे शासनाच्या तिजोरीत 43,000 कोटी रुपये आलेत. त्यातूनच गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. गेल्या 150 वर्षात सिंचन आणि इतर विकास कामे झाली नाहीत, तितकी कामे या 4 वर्षात करण्यात आली आहेत. नव्याने 1,00,000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आली आहे, अशी माहिती पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी धुळ्यात दिली. शिवसेना सत्तेत असूनही विरोधकाची भूमिका बजावत आहे असे दिसते, पण मतभेद संपुष्टात येतील असा आशावादही मंत्री जानकर यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय समाज पक्षाच्या जिल्हा कार्यालय उद्घाटनासाठी पक्षाचे अध्यक्ष मंत्री महादेव जानकर धुळ्यात आले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांना वर्तमानातील राजकीय स्थितीबाबत प्रश्न विचारले. या प्रश्नांची उत्तरे देताना मंत्री जानकर यांनी सांगितले की विरोधक केंद्र आणि राज्यातील भाजपाच्या नेतृत्वातील सरकारवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत. पेट्रोल डिझेलचे दर आंतरराष्ट्रीय स्तरावरील व्यवहाराला अनुसरून आहेत. दरवाढीमुळे सरकारच्या तिजोरीत 43,000 कोटी रुपये आहेत. या पैशांमुळेच गोरगरिबांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवण्यात येत आहेत. शिवाय गेल्या अनेक वर्षांपासून परिपूर्ण होऊ शकल्या नाहीत अशा सिंचन योजना पूर्ण होत आहेत. युती सरकारने सिंचन योजनांची कामे पूर्ण करताना सुमारे 1,00,000 हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचनाखाली आणली आहे असा दावा मंत्री जानकर यांनी केला. सत्तेत असूनही शिवसेनेची भूमिका वेगळी का या प्रश्नावर मंत्री जानकर यांनी उत्तर दिले की एकत्र कुटुंबात 2 भावांमध्ये मतभेद होतातच, पण त्यातून कुणीही टोकाचा निर्णय घेत नाही, तसेच आमचे होणार आहे. शिवसेना आज सत्तेत असूनही विरोधात असल्याचा दावा आमचे विरोधक करतात, पण वस्तुस्थिती तशी नाही. शिवसेना, भाजपा आणि इतर पक्ष एकत्रच राहतील असेही या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री जानकर यांनी सांगितले. GST माध्यमातून 43,000 कोटीचा नफा या राज्य सरकारला, त्या माध्यमातून सामाजिक गोरगरिबांच्यासाठी योजना करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सक्षम झाले. जे 150 वर्षात ज्या टँकचं तलाव्यांची कामं झाली नाहीत मोठमोठ्या धरणार, 14,000 कोटीची रक्कम नरेंद्र मोदीने दिली आणि ते आम्ही जुन्या सरकारनं केलेलं पाप दुरुस्त करून आज जवळजवळ 1,00,000 हेक्टर जमीन आम्ही उलटा खाते आहे. एक म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI असेल, राष्ट्रीय समाज पक्ष, आम्ही एकत्रच लढणार आहे. भावाभावाची भांडणं होतात, नवरा बायकोची भांडणं होतात, पण शेवटी काही सोडून कोण जात नाही. तुम्हाला मी नम्रपणे सांगतो की भाजप, सेना हे मित्रपक्ष आमचे, NDS आहे की नाही, ते महाराष्ट्रात पुन्हा NDS पुन्हा सत्तेत येणार आहे. अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर गणेश भक्तांनी विघ्नहर्त्याला निरोप दिला. त्याचवेळी शहरातील झुलेलाल मंदिरात होम हवन आणि पूजा पाठ करीत सिंधी बांधवांनी विघ्नहर्त्या गणपतीला साकडे घातले. गेल्या 1.5 महिन्यात कुमारनगर मधील सिंधी बांधवांवर अरिष्ट ओढवले, त्यामुळे या काळात निरनिराळ्या वयोगटातील 45 जणांचा मृत्यू झालाय. सिंधी बांधवांसह शहरातील सर्व नागरिकांवरील अरिष्ट दूर करावे अशी प्रार्थना गणपतीकडे करण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी अनेक भाविकांनी विघ्नहर्त्या गणपतीला निरोप दिला. त्याचवेळी शहरातील कुमार नगरात राहणाऱ्या सिंधी बांधवांनी झुलेलाल मंदिरात गणपतीचा धावा केला. मंदिरात होम हवन करीत विघ्नहर्त्या गणपतीला साकडे घालण्यात आले, कारण कुमार नगरात राहणाऱ्या सिंधी बांधवांवर सध्या अरिष्ट ओढवले आहे अशी धारणा त्यांच्यात निर्माण झाली आहे. विघ्नहर्ता गणपती आपल्यावरील संकटांचे निवारण करेल असा विश्वास व्यक्त करीत
झुलेलाल मंदिरात होम हवन करण्यात आले. विघ्नहर्ता गणपती नाराज असल्याने गेल्या 1.5 महिन्यात कुमार नगरातील 45 जणांचा मृत्यू झाला आहे. छोटे छोटे आजार आणि अपघातांमुळे अनेकांचे मृत्यू झाले आहेत. सिंधी बांधवांसह शहरातील नागरिकांवरील अरिष्ट संकट विघ्नहर्त्याने दूर करावीत अशी प्रार्थना या कार्यक्रमात करण्यात आल्याचे गुलशन उदासी यांनी सांगितले. आज सिंधी जनरल पंचायत की ओर से, समस्त सिंधी समाज की ओर से कुमारनगर में एक शांति हवन का आयोजन किया गया था, क्योंकि कुछ 1-1.5 महीने से कुमारनगर में 40 से ज़्यादा की मृत्यु हो चुकी है. उसमें नौजवान भाई बहनें एक्सीडेंट में गए, कुछ आकस्मिक मृत्यु हार्ट अटैक से गए. तो कुमारनगर में किसी उसका प्रकोप है, उसको शांत करने के लिए आज आर्य समाज की ओर से, सिंधी जनरल पंचायत की ओर से, झूला मंदिर भगवान की ओर से आज शांति हवन का आयोजन किया गया. तापमान धुळे शहरासह जिल्ह्यात सोमवारी कमाल तापमान 34.5 तर किमान तापमान 20.2 अंश सेल्सिअस होतं. हवेतील आर्द्रतेचं प्रमाण सकाळी 61 तर दुपारी 35% होतं. शेवटी जाणून घेऊया पुन्हा एकदा आजच्या काही ठळक घडामोडी. या बातमीपत्राचे प्रायोजक होते सॅमसंग कंपनीचे अधिकृत वितरक कोमल इलेक्ट्रॉनिक, नीतीराज इंजिनियर्स, श्रीराम अप्लायन्सेस, पॅनासॉनिक प्रीमियम पार्टनर, अंपळकर बंधू यांचे श्री नमो मिल्क सेंटर, PN गाडगिळ अँड सन्स, फेबर कंपनीचे अधिकृत विक्रेते कल्याणी इलेक्ट्रॉनिक्स, इंडोवूड फर्निचर, MIDC अवधान धुळे. शिरपूर येथील प्रियदर्शनी सहकारी सुतगिरणीत गैरव्यवहार, ठेवी मिळत नसल्यानं महाराष्ट्र ठेवीदार संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी. धुळे शहरातील जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून रुग्ण सेवा नाही, रुग्णांना वैद्यकीय महाविद्यालय किंवा खासगी रुग्णालयांकडे पाठविले जाते, शिवसेनेचा आरोप. धुळे शहरातील पांझरा काठावर असलेल्या एकता नगरात पोलिसांची बंद घरावर धाड, बंद घरात सापडला 5 लाखांचा कोरडा भांग. धुळ्यातील आदिशक्ती एकविरा देवी मंदिर परिसरात रात्र निवारा आणि भक्त निवासाचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते लोकार्पण. पेट्रोल डिझेल दरवाढीतून मिळणाऱ्या पैशातूनच गोरगरिबांसाठी कल्याणकारी योजना, शिवसेनेशी असलेले मतभेद संपुष्टात येतील, मंत्री जानकर यांचा दावा. आणि याचबरोबरच धुळे टीव्हीचं बातमीपत्र संपलं. नमस्कार. पण पाहत आहात धुळे टीव्ही, आपली बातमी आपल्या पडद्यावर.